नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी या गावी. तर आज आपण माहिती बघणार आहे ती पीक अमृतची. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण टरबूज प्लॉटमध्ये, तर टरबूजच्या प्लॉटला आपल्याला पीक अमृतचा खूप सुंदर असा रिझल्ट आहे. तर आपल्याला पीक अमृत टरबूज असेल, काकडी असेल, कांदा असेल, हरभरा असेल, त्यानंतर खरबूज असेल, टोमॅटो, या सर्वच पिकांना जिथं जिथं साईज फुगवून आणि पांढऱ्या मुळांचं काम आहे, तर तिथं आपण पीक अमृतचा निश्चित वापर करायचा आहे. पीक अमृत हे 5 लिटरमध्ये कॅन असते. आपल्याला ही 5 लिटरची कॅन एकरी ड्रीपद्वारे आपल्याला 2 ते 5 लिटर वापरायची आहे, आणि स्प्रेला फक्त 250 लिटर पाण्यामध्ये एकरी 2 लिटर वापर करायचा आहे. तर पीक अमृतचं काम भरपूर आहे. पीक अमृतनं आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ होते, त्यानंतर साईज होते, कलर होते, कलर येतो, फुगवण होते, मेन म्हणजे फुगवण आणि पांढऱ्या मुळांचं काम जास्त करतं, त्यानंतर वाढ करण्याचं काम करतं, त्यानंतर फांद्या फोडण्याचं काम करतं, ब्रांचेसचं काम करतं. तर पीक अमृतचा आपण स्प्रे ॲप्लिकेशन करू शकतो, ड्रीप ॲप्लिकेशन करू शकतो, आणि ड्रेंचिंग पण करू शकतो. जी नवीन लागवड झालेले प्लॉट आहे, साधारणतः 1 हप्त्याचे प्लॉट, तर त्या प्लॉटला आपण ड्रेंचिंग पण करू शकतो. ड्रेंचिंगला आपल्याला साधारणतः 1 ते 5 लिटर वापर करायचा आहे, आणि ड्रीपला 2 ते 5 लिटरपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पीक अमृतचा निश्चित वापर केला पाहिजे, कारण की काय होतं की साईजसाठी आपल्याला खूप गरज पडते. कोणत्याही फळाची असेल साईज होणं खूप गरजेचं असतं. तर आपण स्क्रीनवरती एक नंबर देतो आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून पीक अमृतची ऑर्डर करू शकता, अधिक माहिती विचारू शकता. धन्यवाद.